आमच्या वरच्या घरात एक महिला भाड्याने राहायची. ती तिच्या घरात एकटीच असायची. तिच्या घरात दुसरा कोणीही पुरुष नव्हता. मी गरोदर होते तेव्हा ती माझी खूप काळजी घ्यायची. एके दिवशी अचानक मला त्रास होऊ लागला आणि माझा गर्भपात झाला आणि काही दिवसांनी माझी ती भाडेकरू गरोदर राहिली. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागलं की तिच्या घरात कोणीही पुरुष नसताना ती गरोदर कशी राहिली. एकदा रात्री मी तिच्या घरात डोकावून पाहिलं तर समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखाली जमीनच थरकली. मला असं दिसलं की ती महिला तिच्या त्या भागामध्ये ते फिरवून. गेल्या वर्षी आमच्या गावात भयंकर पाऊस झाला आणि जोरदार पूरही आला होता. आमचं घरही त्यात वाहून गेलं. मी तेव्हा माझे आई वडील आणि भाऊ यांच्यासोबत राहत होते. पण त्या पुरात मी सर्वांना गमावलं. माझे आई वडील व भाऊ त्या पुरात कुठे वाहून गेले काहीच समजलं नाही. त्या पुरात माझ्या घरासोबतच माझा परिवारही मी गमावून बसले होते. त्या गावात सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं. त्यामुळे जेवढेही लोक होते ते एका दुसऱ्या शहरात आले. मीही त्या लोकांसोबत आले होते. काही लोक त्या शहरात असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांकडे गेले. मला तर कोणीच नव्हतं. मी कुठे जावं हा प्रश्न मला पडला होता. मी काही वेळ त्या बसस्टँडवरच बसून होते तेव्हा तिथे माझ्याजवळ एक व्यक्ती आला. तो मला म्हणाला की तुम्हीही त्या गावातूनच आलेल्या दिसत आहात ज्या गावात पूर आलाय. तुम्ही एकट्याच आहात का? काही मदत हवी असेल तर सांगा, मी तुम्हाला मदत करेन. तो व्यक्ती मला तसा चांगला वाटला. मी त्याला तेव्हा सर्व काही सांगितलं. माझं आता या जगात कोणीही राहिलं नाही हे ऐकून तर त्या व्यक्तीलाही माझ्याबद्दल खूप वाईट वाटलं. तो व्यक्ती मला म्हणाला की तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाऊ शकतो. असंही माझ्या घरी कोणीही नसतं. सध्या माझ्या घरी मी एकटाच असतो. माझ्या लहान बहिणीचंही लग्न झालं. तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहू शकता. माझ्याकडेही दुसरं कुठेही जाण्याचा मार्ग नव्हता. मी त्या व्यक्तीला त्याच्यासोबत येणार म्हणून होकार दिला आणि आम्ही त्याच्या घरी आलो. मी त्याला त्याचं नाव विचारलं तर त्याचं नाव सतीश होतं. त्याच्या घरी जाताच त्याने मला चहा नाश्ता आणला आणि त्याने मला एक पंजाबी ड्रेसही आणून दिला. तो म्हणाला, तुम्ही आंघोळ करून हे कपडे घाला, हे कपडे माझ्या बहिणीचे आहेत. तेव्हा मी तर माझ्या घरच्यांच्या आठवणींमध्ये सारखी रडत होती. मला सतीशने फार दिलासा दिला होता. तो मला फार सांभाळत होता. सतीशचं 2 मजली घर होतं. त्याच्या वरच्या घरात एक महिला भाड्याने राहायची. असेच दिवस जाऊ लागले. एक दिवस मला सतीशने लग्नासाठी विचारलं. तो म्हणाला, तू मला आवडायला लागलीयस, मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो, माझ्याशी तू लग्न करशील का? सतीश एक चांगला व्यक्ती होता. त्याने मला खूप मदत केली होती. एवढ्या दिवसात मलाही त्याच्यावर प्रेम तर झालं होतं. माझं वय तेव्हा 20 वर्ष होतं आणि सतीशचं 40. पण ते म्हणतात ना, प्रेमाला वयोमर्यादा नसते. मला सतीशचं व्यक्तिमत्वही आवडलं होतं म्हणून मी त्याला लग्नाला होकार कळवला आणि त्याच दिवशी आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं. सतीशची भाडेकरी महिलाही आमच्या लग्नाला उपस्थित होती. लग्न होऊन आम्ही घरी आलो. आमच्या त्या भाडेकरी सुनीताने माझा गृहप्रवेश केला. तिनंच आमचा बेडही सजवून ठेवला होता. त्या दिवशी आमची लग्नाची पहिली रात्र होती. सतीश बेडरूममध्ये आला आणि येताच तो मला बघतच उभा होता. तेव्हा मी त्याला भाणावर आणलं आणि म्हणाले, काय मग नवरोबा, आता तुम्ही काय फक्त माझ्याकडे बघतच बसणार आहेत का? सतीश म्हणाला, नंदिनी, तू आज खूप सुंदर दिसतेस आणि एवढंच नाही तर तुझ्या येण्याने माझं एक खाली घर परिपूर्ण झालं. असं म्हणून सतीशने मला जवळ घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठायच्या आधी सतीशने उठून माझ्यासाठी चहा नाश्ता बनवून आणला होता. मग आम्ही दोघांनी सोबत नाश्ता केला आणि सतीश मग मला बाहेर फिरायला घेऊन गेला. सतीशने काही दिवस ऑफिसमधून सुट्टी काढली होती. तो त्याचा पूर्ण वेळ मलाच देत होता. लग्नानंतर जेव्हा मला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा सतीश माझ्यावर चिडला. तो म्हणाला, मला ही अपेक्षा नव्हती, मला लवकरात लवकर बाबा बनायचं आहे. मला वाटलं तू मला पहिल्या महिन्यातच ही बातमी देशील, पण जाऊ दे, तू तर मला नाराज केलंस. सतीश, आता हे माझ्या हातात तर नाही आहे ना? मी सतीशला असं बोलताच त्याला त्याची चूक लक्षात आली आणि तो म्हणाला, हो अगं, सॉरी, मी उगाच तुझ्यावर चिडलो. असे छान दिवस जाऊ लागले. मी माझ्या संसारात फार खुश होते. सतीशही माझ्यावर खूप प्रेम करायचा. एक दिवस सकाळी उठताच मला चक्कर येऊ लागलं आणि मला मळमळायलाही लागलं. माझी तब्येत अशी अचानक खराब झाली हे बघताच
सतीश घाबरला, तो लगेचच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी माझं चेकअप केलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हा दोघांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं. डॉक्टर आम्हाला म्हणाले की कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही आईबाबा होणार आहात. ही बातमी ऐकताच सतीशच्या आनंदाने वेडा झाला होता. त्याने तिथेच मला उचलून धरलं. आम्ही घरी आलो. घरी येताच मला सुनीता ताईही घराबाहेरच दिसल्या. मी त्यांना मिठाई दिली व ही गोड बातमी सांगितली. सुनीता ताई खूप खुश झाल्या होत्या. मी गरोदर राहिल्यापासून सुनीता ताईचं आमच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. त्या माझी खूप काळजी घेऊ लागल्या होत्या. एक दिवस दुपारी घरी मी एकटीच होते. सतीश ऑफिसला गेला होता. तेव्हा मी पाण्याचा भरलेला हांडा उचलत होते. तेवढ्यातच मागून सुनीता ताई आल्या. त्यांनी मला तो हांडा उचलण्यापासून थांबवलं आणि त्या म्हणाल्या, नंदिनी अगं अशा जड वस्तू उचलत जाऊ नकोस. हे सर्व काम सतीशला सांगत जा आणि तो घरी नसला तर मला बोलावून घेत जा. या दिवसात असं जड सामान उचलणं चांगलं नसतं. माझ्या घरात दुसरं कोणीही मोठी व्यक्ती नव्हती जी मला या सर्व गोष्टी सांगेल, पण सुनीताताईंच्या रूपात मला एक मोठी बहीणच मिळाली होती. तेव्हा मी सुनीताताईंसाठी चहा ठेवला व चहा पित असताना आम्ही गप्पा मारत होतो. बोलता बोलता मी त्यांना त्यांच्या नवऱ्याबद्दल विचारलं तर त्या म्हणाल्या, माझा नवरा बाहेर शहरात नोकरीला आहे आणि गेल्या वर्षीच त्यांना एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये जॉब लागला आहे, त्यामुळे ते 6 महिन्यातून एकदाच घरी येतात आणि झालंच तर कधीकधी येतही नाही. मी सुरुवातीला त्यांच्याकडे फार कंप्लेंट करायचं, पण मला नंतर लक्षात आलं की ते चांगलं कमावतील तेव्हाच तर आमचं स्वतःचं घर होईल, म्हणून मी त्यांच्यावर जास्त नाराज होत नाही. खरंच सुनीताताई खूप समजूतदार होत्या. मी तर माझ्या नवऱ्याशिवाय एवढे दिवस वेगळी राहू शकली नसती, पण सुनीताताई सर्व काही सांभाळून घेत होत्या. मी सुनीताताईंना म्हणाली की तुम्ही काही काळजी करू नका, लवकरच तुमचंही स्वतःचं घर नक्कीच होईल. तेव्हा आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि थोड्या वेळाने सुनीताताई त्यांच्या घरी निघून गेल्या. संध्याकाळी सतीश घरी आला. तो घरी येताच मला बाहेर पाणीपुरी खायला घेऊन गेला. आम्ही दोघंही जेव्हा गाडीवर बसून बाहेर जात होतो तेव्हा माझी नजर आमच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेली. मी वर बघितलं तर मला सुनीताताई आमच्याकडे अगदी आशाने बघताना दिसल्या. कदाचित आम्हा दोघांना असं सोबत बघून त्यांनाही त्यांच्या नवऱ्याची आठवण आली असेल. दुसऱ्या दिवशी मी रोजच्यासारखं माझे घरातील कामं आवरत होती. सुनीताताई माझ्या आवडीची खोबऱ्याची बर्फी माझ्यासाठी घेऊन आली. ती बर्फी बघताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. एक बर्फी घेऊन मी अगदी चवीने ती खाऊ लागले. मी सुनीताताईंना म्हणाले की ताई, किती चविष्ट बर्फी बनवली तुम्ही. संध्याकाळी सतीश आल्यावर त्यालाही मी देईल, त्यालाही नक्कीच ही बर्फी आवडेल. सुनीताताई म्हणाल्या, अगं नंदिनी काही त्याच्यासाठी ठेवू नको, ही बर्फी मी खास तुझ्यासाठी बनवली आहे, तर आता तूच खा, त्याला मी नंतर बनवून आणेन. या दिवसात तू काही खात असताना असं काही बाजूला काढून ठेवत जाऊ नकोस, आशाने नजर लागते. नंदिनी, सतीश तुझी फार काळजी घेतो हां, फार नशिबवान आहेस तू, तुला असा नवरा मिळाला. सुनीताताईंचं बोलणं ऐकताच मी गालातच हसले. रोज रात्री सतीश मला जेवण झाल्यावर त्याच्या हाताने माझे मेडिसिन आणि दूध द्यायचं. असेच दिवस जाऊ लागले. आता मला दुसरा महिना सुरू झाला होता. दर 2-3 दिवसांनी सुनीताताईही मला माझ्या आवडीचं काही ना काही खायला घेऊन यायच्या. एक दिवस अचानक माझ्या अंगावरून जाऊ लागलं. तेव्हा मी तर खूपच घाबरली होती. मी सतीशला फोन केला आणि त्यानंतर मला काहीच समजलं नाही. मी ते सर्व बघून तर बेशुद्ध झाले होते. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. सतीश माझ्याकडेच बसला होता. मी तेव्हा सतीशला काही बोलणार तोच तो मला म्हणाला की नंदिनी, आपलं बाळ नाही राहिलं, तुझा गर्भपात झाला आहे. हे ऐकून तर मी टाहोस फोडला. मला तर काहीच समजत नव्हतं. मी स्वतःकडे एवढं लक्ष देऊनही हे सर्व कसं झालं ते. आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो तेव्हापासून सतीश मला फार नाराज दिसत होता. त्याला बाळाची खूप हौस होती, पण आमचं हे स्वप्न पूर्ण होता होता राहिलं होतं. त्या घटनेच्या महिन्याभरानंतरच पुन्हा मला दिवस गेले. आता मात्र सतीश पुन्हा मला खूप खुश दिसू लागला होता. सतीश माझी पूर्वीपेक्षाही जास्त काळजी घेत होता आणि मीही यावेळी माझी खूप काळजी घेत होते. आमच्यासोबतच सुनीताताईही माझी आता काळजी घेत होत्या. ती तर आमच्या घरातील सदस्यासारखं सर्व काम करून घेत होती. पुन्हा काही दिवसांनी माझ्यासोबत विपरीत घडू लागलं.
अचानक माझ्या पोटात दुखू लागलं। तेव्हा मी स्वतः कोणालाही काहीही न सांगताच हॉस्पिटलमध्ये गेले। तपासणीचे रिपोर्ट आले तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या खाण्यात काही असे गरम पदार्थ येत आहेत ज्याने तुमचं बाळ पुन्हा पडू शकतं आणि हे सर्व तुमच्या रिपोर्टमधून सरळ सरळ दिसत आहे। मी तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला व घरी आले। मी हॉस्पिटलमध्ये गेले होते हे मी सतीशलाही सांगितलं नव्हतं। रात्री सतीशने मला दूध व औषधे आणून दिल्या। तेव्हा मी त्याच्याकडून दूध व औषधे घेतल्या आणि बाजूला ठेवल्या। मला सतीश दूध व औषधे घेण्यासाठी फोर्स करू लागला। मी त्याला म्हणाले मला पाणी प्यायचं आहे, मी जरा पाणी पिऊन येते, तू थांब इथेच, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो। असं बोलून सतीश माझ्यासाठी पाणी घ्यायला गेला। तेव्हा मी ते दूध व गोळ्या माझ्या रूममधील बेसिनमध्ये फेकून दिल्या। सतीश रूममध्ये पाणी घेऊन आला। दूध व गोळ्या घेतलेल्या पाहून तो मला पुढे काहीही बोलला नाही आणि माझ्या शेजारी येऊन झोपी गेला। त्या रात्री मला तर झोपच येत नव्हती। माझ्या डोक्यात सारखा विचार सुरू होता, तो म्हणजे माझ्या रिपोर्ट्सचा। विचारात असताना माझा डोळा लागला, पण काहीच वेळात मला माझ्या रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला। तेव्हा मी पाहिलं की माझा नवरा रूम बाहेर जात होता। मला वाटलं कदाचित ते पाणी प्यायला किचनमध्ये गेले असणार, पण मी बराच वेळ त्यांची वाट पाहिली आणि मी माझ्या रूमचा लाईट लावला। तेव्हा मी पाहिलं की रूममध्ये तर पाण्याची बॉटल भरलेली होती। मग बाहेर सतीश गेला तरी कुठे? मी सतीशला बघण्यासाठी बाहेर गेली। मला तो घरात कुठेही दिसला नाही। मी घराबाहेर जिन्याजवळ येऊन बघितलं तर मला आमच्या दुसऱ्या मजल्यावर घराचा म्हणजे सुनीताच्या घराचा लाईट चालू दिसला। मी वर जाण्याचा प्रयत्न केला पण मी जाऊ शकत नव्हते, कारण पहिलेच डॉक्टरांनी मला माझी कंडिशन क्रिटिकल असल्याचं सांगितलं होतं। तरीही मी वर जाण्याचं ठरवलं, पण मला कोणीतरी येत असल्याचा आवाज आला। तेव्हा मी पटकन आमच्या रूममध्ये आले आणि झोपण्याचं नाटक करू लागले। थोड्याच वेळात सतीशही रूममध्ये आला आणि येऊन तो झोपी गेला। सकाळी उठल्यावर मी त्याला म्हणाले, सतीश घरात कोणी आलं होतं का रे? मला मध्यरात्री कसला तरी आवाज येत होता। तेव्हा सतीश म्हणाला, नाही अगं कोणी नव्हतं, मीही गाढ झोपेत होतो, तुला भास झाला असेल। सतीश माझ्याशी खोटं बोलला होता, पण तो वरच्या घरात का गेला होता हे काही मला समजत नव्हतं। काही दिवसांनी सुनीता पुन्हा माझ्यासाठी माझ्या आवडतीचे पदार्थ खायला घेऊन आली। मी तिच्याकडून ते पदार्थ घेतले, पण मी तिच्यासमोर ते खाल्ले नव्हते। ती तिच्या घरी जाताच मी तो पदार्थ फेकून दिला। मला तर आता ती माझ्या घरात आलेलीही आवडत नव्हती। आता मला तिसरा महिना सुरू झाला होता आणि आता तिसऱ्या महिन्याच्या सोनोग्राफीसाठी जायचं होतं। तेव्हा मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही हॉस्पिटलमध्ये गेलो, पण यावेळी सोनोग्राफी करण्यासाठी आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये आलो होतो ते वेगळंच होतं। सोनोग्राफी होताच मी बाहेर आले व बाहेर आल्यावर माझे लक्ष त्या हॉस्पिटलमधील रिसेप्शनवर गेलं। तिथे मला सुनीता दिसली, म्हणजे सुनीता ही गरोदर होती तर, कारण ते हॉस्पिटल फक्त गरोदर महिलांसाठीच होतं। आता सुनीता इथे आली होती म्हणजे ती नक्कीच गरोदर असेल, पण तिचा नवरा तर बाहेरगावी असतो, मग ती गरोदर कशी आणि तेही कोणाकडून? मी बाहेर बसलेली असताना माझा नवरा माझ्याकडे ते रिपोर्ट्स घेऊन आला। मी त्यांना मला रिपोर्ट दाखवा म्हणाले। ते म्हणाले की काही काळजी करण्यासारखं नाही आहे, सर्व काही ठीक आहे, बाळ अगदी सुरक्षित आहे। मग तेव्हा आम्ही घरी निघून आलो। घरी आल्यावर मी बघितलं सुनीता तर तिच्या घरीच होती, म्हणजे ती आमच्या अगोदर घरी आली होती। आज रात्री पुन्हा मला आमच्या बेडरूमचा दरवाजा वाजण्याचा आवाज आला। माझा नवरा पुन्हा आजही सुनीताच्या घरी गेला होता। आता माझा शक पक्का झाला होता की सुनीताच्या पोटात माझ्याच नवऱ्याचं मूल आहे ते, म्हणजे माझ्या नवऱ्याचे सुनीताशी अनैतिक संबंध होते। त्या रात्री मी हळूच माझ्या रूममधून बाहेर आले आणि हळूहळू करून मी त्या पायऱ्याही चढले। वर जाऊन मी सुनीताच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिलं। मी आज जे पाहिलं ते पाहून तर मला खूप मोठा धक्काच बसला होता, कारण तेव्हा माझा नवरा सुनीतासोबत तिच्या बेडवर होता। माझा नवरा तिला म्हणाला की माझी बायको जोपर्यंत गरोदर आहे तोपर्यंतच तू इथे राहायचं आहे, आणि नुसतं राहायचं नाही तर दिवसा मी घरी नसताना तिची काळजीही घ्यायची आणि रात्री माझी काळजी घ्यायची। ते सर्व दृश्य बघून तर मला असं वाटत होतं की माझा नवराच तिला ते सर्व जबरदस्ती करायला लावत होता, पण तसं काहीही नव्हतं, कारण थोड्याच वेळात सुनीताही माझ्या नवऱ्याला बिलगली
आणि तिही त्याच्याशी गोडगोड बोलू लागली। म्हणजे या सर्वात तिचीही मर्जी होती। मला तर ते सर्व बघून खूप मोठा धक्का बसला होता। तेव्हा मी त्या दोघांनाही काहीच न बोलता तिथून निघून आले व माझ्या रूममध्ये जाऊन झोपण्याचं नाटक करू लागले। रोजच्यासारखं माझा नवरा सकाळी ऑफिसला जायला निघाला। जाताना त्यांनी माझ्या कपाळावर चुंबन घेतलं, पण मला आज त्या सर्व गोष्टींची किळस वाटत होती। थोड्याच वेळात माझा नवरा ऑफिसला गेला। माझा नवरा ऑफिसला जाताच सुनीता माझ्या घरी आली। ती माझ्यासाठी माझ्या आवडीची मिठाई घेऊन आली होती। तिने येताच मला मिठाईचा डब्बा दिला। तो डब्बा तिने माझ्या हातात देताच मी तो मिठाईचा डब्बा फेकून दिला आणि मी सुनीताच्या कानाखाली वाजवली। ती मला म्हणाली, नंदिनी काय झालंय तुला, माझ्यावर विनाकारण हात का उचललास? तेव्हा मी तिला म्हणाले, सुनीता तुला लाज नाही वाटली का दुसऱ्याच्या नवऱ्यासोबत झोपताना? तू तर माझ्या नवऱ्याची खेळ आहेस, एवढंच नाही तर तू माझ्या नवऱ्याकडून गरोदरही आहेस। मला तुझं सर्व सत्य समजलं आहे। तुझा नवरा तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर गावी राब राब राबतोय आणि तू त्यालाही धोका देतेस? मी तर तुला माझी मोठी बहीण मानलं होतं, पण तूच माझ्या नवऱ्याची रक्षा निघालीस, माझा हसता खेळता संसार उद्ध्वस्त करायला निघालीस। मी बोलत असताना सुनीता मला म्हणाली की, रखेल कोणाला म्हणत आहेस? तुला आता सर्व माहीत झालंच आहे तर ऐक, मी तुझ्या नवऱ्याची रखेल नाही, आणि हा जो सर्व संसार जो तू तुझा म्हणत आहेस ना, तो सर्व माझा आहे, आणि तुझा नवराही पहिले माझा नवरा आहे। काय, सतीश तुझा नवरा आहे? हो, मी सतीशची पहिली बायको आहे, आणि तो तुझ्यावर प्रेम करतो म्हणून त्याने तुझ्याशी लग्न केलंय असं तुला वाटतंय ना? तर ऐक, तसं काही नाही, त्याने तुझ्याशी लग्न केलं ते एक मूल जन्माला घालण्यासाठी। तू तर त्याच्यासाठी त्याचं प्रेम नाही तर एक मूल जन्माला घालणारी मशीन आहेस। मला एका पाठोपाठ तिघही मुलीच झाल्या, पण सतीशला हवा होता तो मुलगा। सतीशने त्याच्या एकाही मुलीचं जन्मताच तोंडही बघितलं नव्हतं। एखादा बाप आपल्या मुलीच्या जन्माने किती खुश असतो, पण सतीश मुली होण्यामुळे नेहमी चिडचिड करायचा। एवढंच नाही तर त्याने किती वेळा माझ्या मुलींचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला आहे। त्याला त्याच्याच मुली त्याच्या डोळ्यासमोरही चालत नाही, म्हणून मी माझ्या मुलींना गेल्या काही महिन्यापासून माझ्या आईच्या घरी सोडून आले आहे। त्या माझ्या तीन मुलींनंतरही मी दोन वेळा गरोदर राहिले होते। त्याही मुलीच होत्या हे समजल्यावर सतीशने मला गर्भपात करायला लावलं। त्यानंतर तर माझं सर्व शरीर अगदी खिळखिळं झालंय। सतीश आज न उद्या त्याच्या मुलींचा स्वीकार करेल याचा आशेत मी आजही आहे। एकदा तो मला चिडून म्हणाला होता की मी दुसरं लग्न करेल आणि मला एका मुलाचा बाप होण्याचं सुख ती बाई नक्की देईल, आणि त्या दिवशी तो तुला घरी घेऊन आला आणि तूही त्याला लग्न करण्यासाठी होकार दिला। त्या दिवशी तू आणि सतीश जेव्हा सोनोग्राफीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा मीही तुमच्या मागेमागे आली होती, कारण त्यावेळी तू सतीशसोबत तुझे रेग्युलर सोनोग्राफी करायला गेली नव्हतीस। तर सतीशने तुला न सांगता चेक केलं होतं की तुझ्या पोटात मुलगा आहे की मुलगी, आणि मला माहीत होतं की तुझ्या पोटात मुलीचा गर्भ आहे, कारण मी सुद्धा तीन मुलींना जन्म दिला आहे। त्यांच्यावेळी माझ्यात जी लक्षणं होती तीच आता मला तुझ्यातही दिसली, आणि त्या दिवशी त्या हॉस्पिटलमध्ये येऊन तुझे रिपोर्ट येण्यापूर्वीच मीच ते रिपोर्ट डॉक्टरांकडून बदलून घेतले। तुझ्या खऱ्या रिपोर्टमध्ये तुझ्या पोटात मुलगी आहे हे लिहिलं होतं। ते रिपोर्ट बदलवून मी त्यात मुलाचा गर्भ आहे असं लिहून घेतलं। तुझ्या पोटात मुलगा आहे समजल्यावर सतीश खूप खुश झाला होता। जर त्याला समजलं असतं की तुझ्या पोटात मुलगी आहे तर त्याने तुलाही सोडून दिलं असतं। तुला तर तुझे माहेरची माणसंही नाही आहे, मग अशा अवस्थेत तू कुठे जाशील? या विचारानेच मी तुझी डिलेव्हरी होताच तुझ्या मुलीच्या जागी अनाथ आश्रमातून मुलगा आणून ठेवणार होती, ज्याने तुझा तरी संसार वाचला असता। सतीशने मला इथे ठेवलंय ते फक्त तुझी काळजी घेण्यासाठी। तुझं मूल होताच मी इथून कायमची निघून जाईन। सुनीताने तर तिचा संसार तोडून माझा संसार थाटला होता। मी तिला वाईट समजले होते, पण खरंच तिचं मन खूप मोठं होतं। खरंच एका मोठ्या बहिणीची भूमिका तिने माझ्यासाठी निभावली होती। तेव्हा मी सुनीताला म्हणाले, सुनीता मला माफ कर, मी तुला उगाचच नको ते बोलली, पण सतीशने तुझ्यासोबतच माझी लाईफही खराब केली आहे। आणि हो सुनीता, तुला अनाथ आश्रमातून मुलगा आणायची गरज नाही, कारण मी माझ्या मुलीला जन्म देणार आणि तीच माझ्यासाठी माझा मुलगाही असेल। पण सतीशला तर त्याने तुझ्यासोबत जे केलंय त्याची शिक्षाही मिळालीच पाहिजे। तेव्हा मी घरातून निघाले आणि पोलीस स्टेशनमध्ये गेले।
मी जेव्हा घरी आले तेव्हा मी पाहिलं की सतीशही घरीच होता आणि मी घरी दिसत नसल्यामुळे तो सुनीतावर हात उचलून तिला माझ्याबद्दल विचारत होता. मला बघताच तो म्हणू लागला, नंदिनी तू कुठे होतीस, मला तुझी खूप काळजी वाटत होती. खरं तर सतीशला माझी नाही तर काळजी होती ती त्याच्या मुलाची, जे माझ्या पोटात होतं. मी त्याला म्हणाली, सतीश तुझं सर्व खरं माझ्यासमोर आलं आहे. सुनीता तुझी भाडेकरू नाही तर तुझी ती पहिली पत्नी आहे आणि तू आतापर्यंत काय काय केलंयस तेही मला समजलं आहे. आणि माझ्या पोटात मुलगा नाही तर मुलगी आहे. सतीश का रे तू मुलींचा एवढा तिरस्कार करतोस, तुला जन्म देणारी ही एक स्त्रीच होती ना. नंदिनी तू मला बाकी काहीही बोलू नकोस, तू माझ्याशी खोटं बोललीस, आपण आत्ताच्या आत्ता हे बाळ पाडून येऊ. सतीश असं बोलताच मी त्याला नकार दिला व तो माझ्या अंगावर हात उचलू लागला. तेवढ्यात पोलिसांनी तिथे हजर होऊन त्याला ताब्यात घेतलं. सतीशला त्याच्या कर्माचं फळ तर मिळालं होतं, पण आजही कित्येक स्त्रिया अशा गोष्टीनं सामोरे जात असतील. पण लोक हे का नाही समजून घेत की मुलगा आणि मुलगी दोन्हीही समान असतात. जर ती स्त्रीच राहिली नाही तर ही सृष्टी देखील राहणार नाही. मंडळी कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.